कोयत्याचा वापर करून शहरामध्ये दहशत माजवण्याचा ट्रेंड सध्या नाशिकमध्ये दिसून येतोय. नाशिकमध्ये टवाळखोरांकडून कोयत्याच्या वापराचा ट्रेंड झालाय. शहरातील अंबड येथील केवल पार्क परिसरात एक टवाळखोर कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्यास सापळा रचून ताब्यात घेतलंय. अटक केलेला टवाळखोराचे नाव जयेश दिलीप पाटील, वय वर्ष 22. हा तरुण विना परवाना बेकायदा धारदार लोखंडी कोयता घेऊन परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर, पोलीस हवालदार पवन परदेशी, सचिन करंजे, समाधान शिंदे, अनिल गाडवे यांनी सापळा रचून संशयित जयेश पाटील यास अटक करत कोयता जप्त केलाय. अंबड पोलीस ठाणे येथे संशयित जयेश पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक अशोक नजर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण.